लोकसभेला 12 मध्ये सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक होती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली. तर दादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रतिक्रिया देणं सुप्रिया सुळे यांनी टाळलं. रवी राणांनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंची लाडक्या बहीण योजनेवरून धमकी. योजना नको असेल तर नाव डिलीट करतो, महेश शिंदेंनी भर सभेत सुनावलं. लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार परत घेणार नाही, आमदार रवी राणांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सरकारची ग्वाही. कुणाचा बाप लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही, फडणवीसही कडाडले. लाडकी बहीणचा संदर्भ देत सुप्रीम कोर्टानं शिंदे सरकारला सुनावलं. शेतकऱ्याला पुणे जमीन अधिग्रहणाचा मोबदला द्या, अन्यथा लाडकी बहीणबाबत आदेश देऊ, कोर्टाची सरकारला तंबी. विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार असल्याची सूत्रांची माहिती. ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. नगराध्यक्षपदाचा कालावधी 2.5 वर्षांऐवजी 5 वर्ष होणार. तर मराठवाड्यातील खालसा जमीन वर्ग 1 करणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय.